नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता विशाल दोडे, डिरेक्टर ऑफ डॉक्टर घुंगडे संजीवनी होमिओपॅथिक डायट अँड योगा क्लिनिक डोंबिवली. आज आपण जाणून घेऊया हायपर ऍसिडिटी साठी होमिओपॅथिक ट्रीटमेंटची निवड आपण का करावी त्याबद्दल. हायपर ऍसिडिटी म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिडचे पोटात वाढलेले प्रमाण, जे आपल्या पाचन तंत्राचा एक महत्वाचा भाग असतो. हायपर ऍसिडिटी ही दोन प्रकारची असते, नुकतीच चालू झालेली हायपर ऍसिडिटी आणि वर्षानुवर्षे त्रास असलेली हायपर ऍसिडिटी. हायपर ऍसिडिटी वाढल्यावर त्रास काय होतात? रुग्णाला उलटी मळमळ होणे, डोकं जड होणे, डोकं दुखणे, गॅस होणे, डकार येणे, हे सगळे त्रास त्याला होऊ शकतात. होमिओपॅथीमध्ये हायपर ऍसिडिटीचे खूप छान रिझल्ट बघायला मिळतात. सर्वप्रथम पेशंटची पूर्ण हिस्ट्री घेतली जाते, ज्यामध्ये त्याच्या त्रासाची डिटेलमध्ये माहिती घेतली जाते. त्रास सुरू कधी झाला, कशाने झाला, त्रास वाढतो केव्हा, कमी केव्हा असतो, त्याच्या त्रासाची कारणे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. की ऍसिडिटी सोबत त्याची झोप कशी आहे, त्याच्या जेवणाच्या वेळा व्यवस्थित पाळल्या जातात का, त्याला काही स्ट्रेस आहे का, टेन्शन आहे का, त्याची मानसिक परिस्थिती कशी आहे. होमिओपॅथिक औषधी आपल्याला मदत काय करणार? होमिओपॅथिक औषधींनी आपलं पाचन तंत्र सुधारेल, आपल्याला अपचन होणे, गॅस होणे, पोटात गोळा येणे, उलटी मळमळ, डोकेदुखी, ह्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू रिलीफ मिळायला सुरुवात होते आणि आपण हळूहळू त्रासापासून मुक्त होतो. होमिओपॅथिक ट्रीटमेंटमध्ये आपली औषधं पोटात तयार होणारे HCLचे सिक्रेशन नॉर्मल होण्यास मदत करते. अतिप्रमाणात सिक्रिशन होणे किंवा कमी सिक्रिशन होणे यावर ते बंधन घालते आणि पाचन तंत्र सुधारण्यास मदत करते. आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.